माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे, सोबत रश्मी वहिनी आहेत आणि हे सकाळपासून हे सभागृह अशाच उत्साहाने ओसंडून वाहताना आपण पाहतो। आज सकाळी मी या आपल्या शिबिरासाठी येत होतो आणि हा जो आपला सीलिंग आहे सागरी महामार्ग, त्याच्यावरती काही होर्डिंग्स लागले, मी गमतीने पाहिलं, वाघ निघाले गोरेगावला शायला। मी पाहिलं तर गोरेगावचे सगळे वाघ इथे बसलेले आहेत सुभाष देसाईंपासून सगळे। मग गोरेगावला कोण चाललंय? मी म्हटलं बरं, आरे मधल्या सगळ्या वाघांचं संरक्षण आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे, ते जंगलातच आहेत, मग गोरेगावला कोण चाललंय? मग आपले सगळे चॅनलवाले माझ्याकडे आले आणि म्हटलं साहेब हे असं असं आहे, वाघ निघाले गोरेगावला। म्हटलं त्यांना निरोप द्या, जरा मराठी भाषा आपली सुधारली पाहिजे, वाघाचं कातड पांघरून लांडगे निघाले गोरेगावला। वाघ कसे काय येते? सगळे वाघ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशातून, मला उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, छत्तीसगड, दिल्ली, चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळे वाघ इथे उपस्थित आहेत। दुसरी एक गंमत त्या होर्डिंग वरती आहे, शिवसेनेचा, त्यांच्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन, म्हणजे शिवसेनेच्या जन्माआधी यांची शिवसेना। साले तुम्हाला शिवसेनेच्या जन्माची तारीख माहीत नाही आणि शिवसेनेवर दावा सांगायला निघालाय, त्या इलेक्शन कमिशनला खोके देऊन तारीख घेतली काय? असो, सकाळपासून इथं उत्तम मार्गदर्शन सुरू आहे। अंबादास दानवे बोलले, आपले छान शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले, साईनाथ दुर्ग्याने फार चांगला विषय मांडला, सुभाष देसाईने विकास कामासंदर्भात विषय मांडला, मगाशी आपण आदित्य ठाकरे यांनी मुंबईचा एक संपूर्ण रोडमॅपच आपल्या समोर ठेवला, कशी लुटा लूट चाललेली आहे, लूट दुसरा शब्द नाही, महाराष्ट्रात लूट, मुंबईत लूट, देशात लूट। त्या लुटीच्या कथा ऐकून मला दोन ओळी सुचल्या, अजून मला त्या ओळी बोलायच्यात, हसू नका। दो मस्ताने चले जिंदगी बनाने, दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पूरे देश डुबाने। बरं, हे दो मस्तानी दिल्लीत आहेत तसे महाराष्ट्रात सुद्धा आहेत, लुटतायत डुबवतायत महाराष्ट्र मुंबई, कशी लूट आहे? गेल्या दोन दिवसापासून आपण वृत्तपत्रामध्ये एक बातमी वाचतो आहोत की नाशिक, बेंगलोर आणि देवास, देवास हे मध्य प्रदेशमध्ये आहे, इथे नोटा छापण्याचे कारखाने आहेत आपल्या सरकारचे, करन्सी नोट, तिथून 88,000 कोटी रुपयाच्या नोटा या बेपत्ता झाल्या,
88,000 कोटी लक्षात घ्या, छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले. आता हे ट्रक गेले कुठे? बरोबर बोलताय तुम्ही. 88,000 कोटी रुपये नाशिक, देवास आणि बेंगलोर या 3 नोटा छापणाऱ्या आपल्या कारखान्यातून 88,000 कोटी रुपये गायब होतात. मग मी असं म्हणतो, आमच्या महाराष्ट्रात हा जो खेळ झाला त्यासाठी ते पैसे वापरले नाहीत ना? आणि आजही जो खेळ चालू आहे, याला फोड, त्याला फोड, त्याला फोड. सकाळी मला कोणतरी म्हटलं की आपल्याकडल्या एक बाई गेल्या. त्या बाईना घाई फार होती, मला माहिती आहे. त्या आल्याही घाई घाईत, गेल्याही घाई घाईत. पण हे राज्यव्यापी शिबिर ही खरी शिवसेना आहे. ही शिवसेना पुन्हा एकदा या महाराष्ट्राला आणि शिवसेनेला जी आपली मशाल आहे धगधगती, त्या मशालीचं तेज प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मुख्य म्हणजे हे महाराष्ट्राच्या राजधानीमध्येही पेटलेली मशाल आहे, लक्षात घ्या. मुंबईमध्येही पेटलेली मशाल आहे. शिवसेना एकच, डुप्लिकेट माल खूप असतो पण शिवसेना एकच. कालच मला कोणतरी विचारलं, मी बोललो बघा जत्रेमध्ये तंबू असतात खूप, डुप्लिकेट चंद्र असतो, डुप्लिकेट सूर्य असतो, मर्सिडीज गाडी असते, त्याच्यावर बसून लोक फोटो काढतात आणि मग दाखवतात. चंद्रावरचा फोटो, सूर्यावरचा फोटो, मर्सिडीज गाडीतला फोटो, तसे हे सगळे जत्रेतले सूर्य चंद्र आहेत. त्यांच्याबरोबर लोक आता फोटो काढतील, पैसे घेतील. खरं जे आहे हे बोगस बियाणं नाही आहे. अंबादास दानवे, आपण सकाळी बोगस बियाणांचा विषय मांडलात, हे बाळासाहेब ठाकरेंनी टाकलेल्या असली बियाण्याचं हे पीक आहे. हे अब्दुल सत्तारचं बियाणं नाही आहे. हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे महाराष्ट्रात पेरलंय त्यातून उगवलेला या ठिणग्या आहेत, हे लक्षात घ्या. हे बोगस बियाणं नाही आहे. मग अशी आदित्य ठाकरे यांनी फादर्स डेचा उल्लेख केला. आज फादर्स डे आहे, आमचा बाप. या महाराष्ट्राचा बाप, या हिंदुत्वाचा बाप उद्धवजी ठाकरे आपले वडील आहेत, आदित्यचे आजोबा आहेत. पण आमच्याही सगळ्यांचे ते त्याच नात्यानं आमचे बाप आहेत. आणि या बापाचा बाप जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आमची शिवसेना कोणाला चोरता येणार नाही, लक्षात घ्या. अजिबात नाही. सध्या दिल्लीतून बरेच मोठे मोठे नेते मुंबईत येत आहेत. अमित शाह येत आहेत, JP नड्डा येत आहेत आणि एकच म्हणतायत, मुंबई का कब्जा लेंगे. अरे तुझ्या बापाच आहे का मुंबई का कब्जा लेंगे? हा काही ते सैन्य घुसवणार आहात मुंबईचा कब्जा घेण्यासाठी? हिम्मत असेल तर निवडणुका घ्या. आहे हिम्मत? मुंबईसह 14 महानगरपालिकेंच्या निवडणुका घेऊन दाखवा आणि मग मुंबईचा कब्जा घेण्याच्या बाता मारा. नाही आसमान दाखवलं, नाही छाताडावर पाय रोवून भगवा झेंडा शिवसेनेचा फडकवला तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही. ही महाराष्ट्राची राजधानी आज महापौरांशिवाय आहे. मुंबईला महापौर नाही आहे, पुण्याला महापौर नाही आहे, ठाण्याला महापौर नाही आहे, नागपूरला महापौर नाही आहे.
महापौर हे शहराचं कुंकू असतं, महापौर हे त्या शहराचं कुंकू असतं. तुम्ही आमचं कुंकू पुसलेलं आहे या शहरात, या शहराला भेसूर आणि विद्रूप केलेलं आहे. या मुंबईला जर महापौर नसेल तर या मुंबईला शोभा नाही, कुंकवाशिवाय शोभा नाही. ही मुंबई का फक्त आपल्या लुटीसाठी आम्ही दिलेली आहे? आमचं भांडण काय नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याशी वैयक्तिक भांडण असण्याचं कारण नाही. आमचं भांडण या महाराष्ट्र द्रोह्यांशी आहे ज्याने या महाराष्ट्र विकण्यासाठी, ही मुंबई विकण्यासाठी सध्याची पराकाष्ठा सुरू केलेली आहे, त्यासाठीही आमचं भांडण आहे. या मुंबईतून प्रत्येक गोष्ट बाहेर नेली जाते. मग अशी आपण ऐकलं असेल अनेक मोठे मोठे उद्योग नेले, वेदांत फॉक्सकॉन नेला, ड्रग्स पार्क नेलं, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर नेलं, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मुंबईची ओळख असलेलं क्रिकेटसुद्धा आता मुंबईच्या बाहेर नेलं जात आहे. गुजरातला मुंबई ही देशातली क्रिकेटची पंढरी आहे, पण क्रिकेटचे सगळे इव्हेंट कुठे गेले? मिलिंद नार्वेकर ते क्रिकेटच्या बोर्डावर आहेत ना मुंबईच्या. पहा तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये क्रिकेटचं सगळ्यात मोठं स्टेडियम अहमदाबादला केलं, कारण मुंबईत मधला क्रिकेटचं महत्त्व कमी व्हावं. क्रिकेट हा या मुंबईला महाराष्ट्राला एक रोजगार देणारा फार मोठा व्यवसाय आहे, खेळ आहे. पण गेल्या काही वर्षापासून क्रिकेट हे गुजरातमध्ये सरकवलेलं आहे. परवा एक वादळ आलं बिपरजॉय नावाचं, मोदीला वाटलं मोठा प्रकल्प आहे तो, गुजरातकडे वळवला. त्याला आधी वाटलं की मोठा प्रकल्प त्यांना वाटलं बिपरजॉय नावाचा एक प्रकल्प येतो इकडे, मोदी शाना वाटलं वळवला गुजरातकडे, केलं नुकसान. तेव्हा मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलंय उद्धवजी. पाहावं तिकडे भावी मुख्यमंत्री, पाहावं तिकडे भावी मुख्यमंत्री. आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत, राहू जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत. हे काय आमच्या इच्छेवर नाही आहे, हे राजकारण आहे. पण आपण पाहतोय भावी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री. अरे बाबानो, अजूनही विद्यमान मुख्यमंत्री समोर बसलेले आहेत. सरकार घटनाबाह्य ठरवल्यावर, सर्वोच्च न्यायालयाने सरकार घटनाबाह्य ठरवलेलं आहे, बेकायदेशीर ठरवलं आहे. अनिल परब बरोबर ना, हे सरकार अपात्र ठरवलेलं आहे. चंद्रचूड यांनी स्पष्ट सांगितलं, माननीय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुनर्प्रस्थापित करू शकलो असतो, बरोबर ना? याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे, नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला आपल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींनी. जर त्यांनी सत्तेला चिटून बसण्याचा मोह ठेवला असता तर आज ते परत मुख्यमंत्री असते, हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. मी मानतो, महाराष्ट्र मानतो, ते आज मुख्यमंत्री आहेत आणि फक्त निर्णय घ्यायचा आहे या महाराष्ट्र सरकार. अरे हे सरकार बेकायदेशीरच आहे. आपण सगळे बरेचसे इथे घटना तज्ज्ञ आहेत, कायदा तज्ज्ञ आहेत, मी नाही आहे. आम्ही कायदा तोडणारे लोक आहोत, आम्ही लॉ ब्रेकर्स आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली पिढी अशीच होती, कायदा वगैरे नंतर गेला चुलीत. पण जो काय माझ्यासारख्या माणसाला सुद्धा कायदा कळतो, जो निकाल कळतो, तो एवढा स्पष्ट आहे की सरकार काय आहे हे अनेकांनी स्पष्ट केलं. अनिल परब सांगतात, उद्धवजी सांगतील, अन्य वकील सांगतील. सरकारनं, न्यायालयानं स्पष्ट सांगितलं
की एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड ही बेकायदेशीर आहे, सांगितले की नाही? भरत गोगावले याची प्रतोदपदी झालेली निवड बेकायदेशीर असून सुनील प्रभू यांची निवड कायदेशीर आहे, सांगितले ना? तो जो गव्हर्नर होता होशियारी, त्यांनी केलेली प्रत्येक कारवाई बेकायदेशीर आहे, सांगितलंय ना? मग कायदेशीर काय? सगळं बेकायदेशीर, मग कायदेशीर काय? फक्त एक लक्षात घ्या, याचा स्पष्ट अर्थ हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे। आणि या सगळ्या 400-500 पानाचा जो निकाल पत्र आहे ते एका ओळीमध्ये मी तुम्हाला सांगतो, एका ओळीत सांगायचं तर सर्वोच्च न्यायालयाने सरकार डिसमिस केलेलं आहे। फक्त त्याच्यावरती सही करण्यासाठी ते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाकडे आले, कारण त्यांना तो अधिकार नाही। म्हणजे एखादं न्यायालय, सर्वोच्च न्यायालय एखाद्या खुन्याला, बलात्काराला फाशीची शिक्षा सुनावतं, फाशी, मरेपर्यंत फाशी, पण न्यायालय त्याला फाशी देत नाही, त्यासाठी जल्लाद लागतो। बरोबर ना? न्यायालय फाशीची शिक्षा सुनावत, फाशी। या सरकारला फाशी दिलेला आहे आणि त्यानंतर ती बॉडी जी आहे ही महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवली असून आता त्याला फाशी द्यायचं काम जे आहे हे विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ द्यायचं आहे आणि त्यासाठी त्यांना 90 दिवसाची मुदत आहे। त्यातले 40 दिवस गेलेले आहेत आणि पुढल्या 50 दिवसामध्ये आपल्याला या सरकारला श्रद्धांजली व्हायची आहे आणि मग आपल्याला एक नवीन सरकार इथे निर्माण करायचं, या राज्याच्या जनतेला आपल्याला चांगले दिवस दाखवायचे आहेत आणि एक आपल्याला संकल्प केला पाहिजे। लोक असं म्हणतात, संजय राऊत जरा अतिरेकी बोलतात। मी त्या दिवशी म्हणालो की आम्ही आमचे 19 खासदार परत निवडून आणू, हे का अतिरेकी आहे का? अरे महाराष्ट्रामध्ये आमचे 18 खासदार आहेत, खासदार म्हणतो मी आपले जिंकून आलेले, आणि एक आमचे दादरा नगर हवेलीचे देलकर बसले, तिथे अभिनव बसला इथे, हे का अभिनव? 19 खासदार आम्ही जिंकून आणले आहेत, आम्ही 19 खासदार परत जिंकून आणू, हे का अतिरिक्त आहे? आम्ही आणणार, आमचा आकडा कायम असेल विधान लोकसभेतला। आम्ही असं म्हणतो आहोत, या महाराष्ट्रावर स्वबळावर भगवा झेंडा फडकलाच पाहिजे, आम्ही ते तयारी करू, स्वबळावर ते आम्ही 145 आमदार निवडून आणू। अरे आमची इच्छा आहे, आमचा पक्ष आहे, आमचे कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे सगळं तुफान आलेलं आहे। मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकू, हा का अतिरेकीपणा झाला? हे आमचं हृदय बोलतंय, जळतंय आमचं हृदय, म्हणून मी बोलतोय, ज्याचं जळतं त्याला कळतं तोच बोलतो। हा अपमान जो महाराष्ट्र शिवसेनेचा झालेला आहे, केलेला आहे बाळासाहेब ठाकरेंचा, तो आम्ही सहन करायचा, सूड घेऊ आम्ही। या सुडातून महाभारत झालं, त्या सुडातून रामायण झालं, त्या सुडातून या महाराष्ट्रात दुसरं एक महाभारत निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि जर आम्हाला सूड घेता येत नसेल तर मर्द मावळ्याचं मराठ्यांचं नाव घ्यायचा आम्हाला अधिकार नाही, अजिबात नाही। मला तर झोप येत नाही, मी अस्वस्थ असतो, मी तुरुंगात गेलो, मी जेलमध्ये गेलो, मी सगळे काही सहन केलंय, इथे आमचे अनेक सहकारी बसलेत, प्रत्येकाला इथे त्रास झालेला आहे, पण या राज्यामध्ये परत आपली सत्ता येईल, या देशामध्ये सत्ता येईल, आणि ज्यांनी ज्यांनी आमच्याशी हे सुडाने जे वागलेत, जो छळ केलाय,
त्या प्रत्येकाची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा निश्चय आहे. अरे काय ईडी आणि काय सीबीआयच्या भीती आम्हाला दाखवत आहे. आम्ही गेलो त्यातून ताऊन सुलाखून निघालो. पोलाद जसं काही क्षण अग्नीच्या भट्टीतून बाहेरून त्याचं सोनं निर्माण होतं तसे आम्ही अनेकदा भट्टीतून बाहेर पडून आगीतून ताऊन सुलाखून बाहेर पडलेलो आहोत. त्यातून ही शिवसेना निर्माण झालेली आहे. मी एकटा नाही, आजची शिवसेना. मागच्या 14 वर्षामध्ये आपण पाहिला असेल, मी नेहमी आकडे पाहतो, मला फार या विषयावर बोलायचं नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी ज्या कारवाया केल्या त्या सगळ्या सुडाच्या कारवायात गेल्या 10 वर्षात त्या सगळ्यात जास्त आहेत. 16,000 गुन्हे दाखल केले, 16,000, आणि फक्त आतापर्यंत 15 जणांविरुद्ध त्यांना शिक्षा ठोठावल्या किंवा त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाया झाल्या, फक्त 15 जणांच्या विरुद्ध. परवा तामिळनाडूचे एक मंत्री, ऊर्जा मंत्री आहेत, त्यांना अटक केली, फरफटत घेऊन गेले. बिचारे रडले, ते का आमच्यासारखे नव्हते, ते रडले. आम्ही ईडीला रडवलं. आयाव सामने, हम बैठे, हम शिवसैनिक आहे. ते तामिळनाडूचे एक मंत्री त्यांना घेऊन गेले, कोसळले, रडले. पण मला तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायचं आहे, स्टालिनचं. कालच त्यांचं एक स्टेटमेंट आलं आणि त्याने सांगितलंय, ईडीला सांगितलंय, आम्हाला त्रास द्याल तर याद राखा. त्यांनी ईडीला सांगितलंय आणि मोदी नाही सांगितलं, आमच्या नादाला लागाल तर याद राखा. आम्ही जर तुमच्यावरती उलटा हल्ला केला तर तुम्हाला पळताभोई थोडी होईल, ही हिम्मत पाहिजे. जे काय होईल ते होईल, सामना करू. आता आम्हाला ढाल नकोय, आम्हाला तलवार हवी आहे. नो डिफेन्स अटॅक. अरे कोण एकनाथ शिंदे, कोण कोण 40, आम्हाला काय तुम्ही सांगताय. आम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य जवळून पाहिलेलं आहे. तुम्ही काय आहात, तुमच्यात काय हिंमत आहे, तुमच्या मनगडात किती ताकद आहे, तुमच्या छातीमध्ये किती हवा आहे की ताकद आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही आमच्या नादाला लागू नका. एक सांगतो, आता आपल्याला उद्योजींचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, शांत राहा. मी आवरते करतो, कुठे आवरायचं मला माहिती आहे, कुठे थांबायचंही मला माहिती आहे. पाकिस्तान आपल्या बाजूचं राज्य आहे, देश आहे. पाकिस्तानमध्ये 3 A चालतात, 3 A पाकिस्तान चालवतात, अल्लाह, आर्मी आणि अमेरिका. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका, आपला देश सुद्धा असे 3 लोक चालवतात, CBI, ED आणि इन्कम टॅक्स. मोदी विधी सगळं झूट आहे, हे सगळं झूट आहे, हे 3 लोक चालवतात. उद्या आमच्या हातामध्ये येऊ द्या सरकार. 24 तासामध्ये मोदी, शाह, फडणवीस, शिवसेनेत दाखल होतील, प्रवेश. होतील का नाही? 24 तास. आम्ही सकाळी सामनामध्येच बातमी वाचणार, ईडीच्या भयाने फडणवीस यांचा शिवसेना प्रवेश. आता घ्यायचं की नाही ते उद्धव साहेब ठरवतील, ते उद्धव साहेब ठरवतील. तेव्हा आज मी आपल्याला इतकंच सांगतो, हे आजचं शिबिर जे आहे हे आपल्याला एक नवी दिशा देणार आहे. या व्यासपीठासमोर अनेक शिवसेनेचे महान संघर्ष करणाऱ्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या बसले आहेत, नेते बसले आहेत. प्रत्येकानं या पक्षासाठी, या संघटनेसाठी आपला प्राण ओतलेला आहे आणि या शिवसेनेनं प्रत्येकाला कधी ना कधी काही ना काहीतरी दिलेलं आहे, ही कृतज्ञता आपण ठेवली पाहिजे.
मी नेहमी सांगतो, जर बाळासाहेब ठाकरे नसते, शिवसेना नसती, तर संजय राऊत कुठे असता? आज जी राष्ट्रीय स्तरावरती आमची ओळख आहे, ही भीती आहे, ही फक्त शिवसेना या चार अक्षरामुळे आहे, डुप्लिकेट शिवसेनेमुळे नाही आदित्य, खऱ्या शिवसेनेमुळे, या सगळ्यांमुळे. तेव्हा मी इतकंच सांगेन, शेवटी एक शिवसैनिक म्हणून सांगेन, एक तुमच्यातले शिवसैनिक म्हणून सांगेन, मोदी, शहा, फडणवीस, शिंदे हे सगळं झूट आहे, लूट आहे, दुर्लक्ष करा. आपण एका युद्धामध्ये उतरलेलो आहोत आणि युद्धामध्ये आपण नेहमी छातीवर वार झेलणारे शिवसैनिक आहोत. चल रहा तेरा युद्ध हो, वक्त तेरे विरुद्ध हो. चल रहा तेरा युद्ध हो, वक्त तेरे विरुद्ध हो, फिर भी युद्ध तुझे लड़ना है, फिर भी युद्ध तुझे लड़ना है, क्योंकि तू एक योद्धा है. असे सगळे योद्धे आपण एकत्र आहोत आणि या योद्ध्यांनीच आपल्याला, हे सगळे योद्धे एकत्र होऊन आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये आपल्या मूळ शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. ये तो हवा का झोका है, आएगा और चला जाएगा. जो अपने थे वो सब पराये हो गए, हमने तो हवा को गले लगाया था, छोड़ दो उनको. ही खरी शिवसेना है, ही शिवसेना. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, शिवसेना, आपण सगळे एकत्र राहून हा महाराष्ट्र आपला ताब्यात ठेवू आणि 2024 साली उद्धव साहेब हा देश सुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.